सप्रेम नमस्कार, जय हरी। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या विशेष अभंगावरचं चिंतन सध्या आपण या तुकास्त्र नावाच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत। तुम्ही जर नवीनच व्हिडिओ पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, त्यासोबत त्यासमोरील बेल चिन्हावर सुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून की मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आज आपण एक छानशा विषयावर, जे की आपण नेहमीप्रमाणे पाहत आहोत, आजचा विषय काय आहे तर ज्यात तुकाराम महाराज असं म्हणतात की कुणाचं मिंधे नसाल तरच लोक तुम्हाला मान देतील। आता हे मिंधेपणा काय आहे, मिंधेपणा म्हणजे काय आहे, कशामुळे होतो, काय केलं म्हणजे मिंधेपणा होत नाही, हे सगळं आता अभंगाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी ओशाळ असा शब्द वापरलेला आहे। या ओशाळ शब्दाचा अर्थ होतो मिंधेपणा, म्हणजेच लाचारी। बघा काय असताना की कुणाकडून 2 रुपये घेतले पण परत देण्याची इच्छाच झाली नाही की तो त्या घेणाऱ्यापुढे लाचार होत असतो, म्हणजेच देणाऱ्याचा घेणारा मिंदा होत असतो। मग तोंड लपवून राहण्याची त्याच्यावर वेळ येते, तोंड नाही जरी लपवलं तरी तो मिंधाच असतो। काय किंमत राहते का त्या मिंध्याची? अजिबात नाही। म्हणजे परत देण्याची परिस्थिती जर एक वेळ नसेल तर गोष्ट वेगळी। मग तुम्ही घेतलेले पैसे असू द्यात का वस्तू असू द्यात, ती न देण्याला काही व्यवस्थित कारण असेल तर काही अडचण नाही, पण नवीन वस्तू मात्र नेहमी स्वतःसाठी घेत जायच्या आणि लोकांचे पैसे काही घेतलेले परत द्यायचे नाही। म्हणून मिंधेपणा येत असतो हे आपल्याला आज लक्षात घ्यायचं आहे। याचाच तुकोबारायांनी निषेध केला आहे, याचाच खरा राग तुकाराम महाराजांना आहे, आणि यासाठीच आपलं प्रबोधन करण्यासाठी त्यांनी काही गोष्टी सांगितल्यात ज्या या अभंगाच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत। यातील पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज असं सांगतात की नसावे ओशाळ मग मानिती सकळ। स्वाभिमानानं जगणाऱ्याला किंमत आहे। आपला स्वाभिमान जपत जो कुणाचा मिंधा नसतो तरच मग सगळे लोक त्याला मान देत असतात। मग आता मान देतात म्हणजे काय करतात, कशा स्वरूपाचा आहे हा मान, हे तुकाराम महाराजांनी सांगितलं। ते पुढे असे म्हणतात की जाय तेथे पावे मान चाले बोलिले वचन। कुणाचाही मिंधा नसलेला माणूस, कुणाचीही लाचारी न स्वीकारलेला माणूस, असा जो स्वाभिमानी आहे तो जिथं जिथं जाईल तिथं तिथं त्याला मान मिळत असतो। एवढंच नाही तर त्याच्या शब्दाला लोक किंमत देतात, त्याचं लोक ऐकतात, तो म्हणतो त्याप्रमाणे लोक वागतात। हा जो स्वाभिमानी माणूस आहे हा काय करतो ज्यामुळं की तो स्वाभिमानी आहे, काय याचं आचरण आहे ज्यामुळं की हा कोणाचा मिंदा नाही आहे, हे तुकाराम महाराज सांगताना असं म्हणतात की राहो निधी बाकी ज्याचे दान त्यासी टाकी। हा माणूस कुणाचाही काहीही घेतलेलं असलं तरी तो बाकी न ठेवता परत करतो। ज्याचं जे काही देणं असतं तो ते देऊन टाकतो, यामुळंच तर लोक त्याला स्वाभिमानाने त्याच्याकडे पाहतात आणि याच कारणामुळे त्याला कुणाचं मिंधे पण घ्यावं लागत नाही, तो कुणाचा लाचार होत नाही। आणि मग शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज असं सांगतात की होवा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा। हा असा माणूस मग त्याच्या गुणांसाठी लोकांना हवा हवासा वाटतो। माणूस कोणीही कोणाला नको आहे, माणसातले गुण चांगले असतील तर तो माणूस सगळ्यांना हवासा असतो, आणि असंच याही अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे। आता एक आणखी गोष्ट इतर ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की आपण जो व्यवहार करतो तो व्यवहार करताना सुद्धा काय काळजी घ्यावी, या अनुषंगानं सांगतोय की आपण तर कोणाचं मिंद व्हायचंच नाही आहे, पण आपलं कोणी मिंद होऊ द्यायचं नसेल तरी सुद्धा एक पर्याय आपल्याकडे शिल्लक आहे, जो की इतर ठिकाणी तुकाराम महाराजांनी सांगितलं, ज्यात ते असं म्हणतात की सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारू ना। अन्न सगळ्याला द्या, कुणीही उपाशी ठेवू नका, ज्याला ज्याला शक्य आहे तुमच्या परीनं त्याला जेवू घाला, अजिबात त्याच्यात संकोच करण्याचं कारण नाही। मात्र व्यवहार करताना, पैसे देताना तुकाराम महाराजांनी समोरच्याची गरज किती आहे, समोरच्याची आवश्यकता किती आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं परतफेडीच्या संदर्भात त्याचा काय गुण आहे हे सगळं लक्षात घेऊनच व्यवहार केला पाहिजे। म्हणजे जेवू सगळ्याला घाला, मात्र व्यवहार
थोडा विचारपूर्वक करा हे सुद्धा तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. आणि म्हणून आता आपण एक लक्षात घेऊयात की लोकांनी आपला तिरस्कार करावा की आपण त्यांना हवे हवे वाटू द्यावं, हा विचार करूनच आपण या अभंगाला समजून घेऊन आपलं जीवन समृद्ध करूयात. आणि हे चिंतन या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हरी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, काहीतरी कमेंट करा आणि आवर्जून सबस्क्राईब करून बेल चिन्हावर क्लिक करा.